राम कृष्ण हरी। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांसी। ज्ञानदेवांनी आळंदी येथे स्वइच्छेने वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी जिवंत समाधी घेतली। ज्ञानेश्वर हा विष्णूंचा अवतार हा या 700 वर्षातला इतिहास आहे। विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दाकराड सरांनी ज्ञानेश्वर माऊलींचा हा ज्ञानोत्सव ज्ञानप्रवर्तक मार्गाने करावयाचा ध्यास घेतला। या अलंकापुरीच्या पुण्यपावन अशा भूमीमध्ये हा जागतिक सहिष्णुता सप्ताह अध्यात्म ज्ञान आणि विज्ञान यांची सुरेख त्रिवेणी साधत ज्ञानदेवांच्या जीवनाचा संदेश विश्वभर पोहोचावा याकरताच केला। दर्शक हो, ज्ञानेश्वर माऊलींच्या 725व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं कीर्तनधारा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून या जागतिक सहिष्णुता सप्ताहातील सादर कीर्तन, प्रवचन आणि अभंग आम्ही आपल्याकरता विश्वशांती दर्शन या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत। भक्तीचा रंग, संतांचा संग आणि हरीच्या चरणाचं सानिध्य असा आनंद मेळा लाभणं हे भाग्य थोरच। पाहुयात आजच्या भागात हरिभक्त परायण अर्जुन महाराज लाड यांनी केलेले निरूपण। जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत त्यातले जे मुख्य मुख्य तीर्थ आहेत ते तीर्थ इथं मुक्कामाला असायचे। पहिले प्राचीन काळाचा इतिहास, सर्व तीर्थ परमनट कायम मुक्कामाला इथं राहायचे। आता इतिहास सांगून टाइमपास करत नाही। ऋषीचा शाप लागला आणि शंकराचं लिंग जडून गेलं, कारण साधूच्या शापापुढे कृष्ण कुळ कायसे बापुढे शंकराचे लिंग जडे इंद्र संपत्ती पडे समुद्रा माजी। भगवान शंकराचं लिंग गळून पडल्यावर पार्वतीनं प्राप्त करण्यासाठी 12 ठिकाणी 12-12 वर्ष म्हणजे एक एक तप केलं। दाकिन्याम तू भीमशंकरम, दाकिनीच्या वनात हे भीमाशंकरचं ठिकाण भगवान शंकर तिथं प्राप्त केले। की 12 वर्ष पार्वतीनं तप केलं, भगवान शंकर प्राप्त झाले, लिंगवर आलो। त्या लिंगाला तेवढ्या उंचीवर पाणी कुठे? स्नानाला पाणीच नाही। मग भगवान शंकरानं नंदीला जवळ बोलून घेतलं। ते म्हणले, इथं जवळच आपले एक पीठ आहे, त्या पीठावर जा आणि त्या पीठावर जाऊन सर्वात श्रेष्ठ जी तीर्थ असेल ती घेऊन ये। भीमाशंकरून नंदी पाठविलाय आळंदीला। आळंदीला आला त्यानं सर्व तीर्थ पाहिले, सर्वात श्रेष्ठ तीर्थ त्याला जे दिसलं ते तीर्थ घेतलं निघालं। पूर्वी भीमरथी नदी, काय म्हटलंय? पूर्वी भीमरथी नदी येथून भीमा शंकरा घेऊन गेला नंदी। उगमी पडली सर्वादी आणि मग शंकरे स्नान केले विठाला। ज्याला भीमा नदी म्हणतो आपण, भीमानी चंद्रभागा, ती भीमा पंढरपूरला देखील इथूनच पुरवठा, हे लक्षात असू द्या।
काय पंढरपूरला सुद्धा इथूनच तीर्थ नेले, म्हणजे आळंदी हे वस्तुस्थितीनं तीर्थाचं माहेर घर आहे. हे तीर्थ असं तीर्थ आहे, या तीर्थात सप्रमाण भारतात ही यकुलत एक तीर्थ आहे कि या तीर्थामध्ये आस्ती नास्ती उदकी गया काशी हे सर्व बघितले. बाकीचे कोणत्याही तीर्थाचा वास्तविक पितृदर्पण क्रिया अस्थि विसर्जन याच प्रसिद्ध क्षेत्र गया. माझे झाले गया वर्जन फिरिले पितरांचे रूप. प्रभू रामचंद्र सुद्धा तिथून फेरा गेले. एवढी मोठी गया तिथं अस्थि विसर्जनाचा विशेष महात्म्य महत्व आहे, कबूल आहे, पण तिथं देखील हाडाचं पाणी करायची ताकद त्या तीर्थात नाही. ही एकुलत एक तीर्थ असं इंद्रायणी की या तीर्थात भोवती वनवल्ली वृक्षी येथे देव योनी होती पक्षी. कार्तिकी वारीत विनाकारण एखाद्या पक्षाला दगड खडा हाणू नका, ती देव आहेत सध्या. माहित नाही आपल्याला पक्ष्याच्या रूपानं देव इथं आलेले. त्या टायमाला येतातच हे प्रमाण सांगायलो मोकळा मंगळवार नाही. काय भोवती वनवल्ली वृक्षी येथे देव यौनी होती पक्षी हे नित्यासी साक्षी आस्ती नासती उदकी. प्रतिवर्षी समाधी सोहळ्यासाठी जगाचा मालक इथं तळ ठोकून बसतो आणि एकटा येत नाही सर, तुमच्या सारखा सहपरिवार येतो. ही विशेष तुम्ही जसं सहपरिवार आला तसा पांडुरंग परमात्मा सुद्धा रुक्मिणीला घेऊन इथं येतोय, कारण स्वयंपाक पाण्याची बी अडचण नको. देव सुद्धा सहपरिवार येतोय विढाला. मालक साजरा करतोय या उत्सवात इंद्रचंद्र देव येती यमवरुण बृहस्पती अंतर्विमानी दाटती ब्रह्मादिक गीती गाती अंतर्विमानी दाटती. याचा अर्थ या नानोबराच्या समाधी सोहळ्याला इंद्रचंद्र देव येती यमवरुण बृहस्पती आणि ब्रह्मादिक गीती गाती आणि विमाने दाटती अंतरिक्षी. म्हणजे याचा अर्थ दिवी देवता गण गंधर्व गुप्त स्वरूपात नानोबराच्या समाधी सोहळ्याला प्रतिवर्षी हजर आहेत. ऋषी मुनी तपी तापशी इथं येतात गुप्त रूपाने रहिवासात पक्ष्याच्या रूपाने येतात. नानोबराचा सोहळा साजरा होईपर्यंत इथं राहतात. म्हणून भूवैकुंठ पंढरपूर त्याहून थोर महिमाया पांडुरंगे प्रसन्नपणे अंतिधले देणे या ज्ञान. म्हणून तर निळा मने प्रतिवर्षी
कीर्तनधारा या कार्यक्रमात आज इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत राम कृष्ण हरी. बसवायचा मी ठरविला होता, ठरलं मी होत, पण मी आल्याशिवाय बसत नव्हतं हे माझ्या लक्षात होत. कारण असला पराक्रम करायला अर्जुनच लागतो. योगायोग चांगला की त्या ठिकाणी